राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षितता अभियानास सांगली आगारातून प्रारंभ करण्यात आला. या अभियानानिमित्त 11 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान एसटीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या 15 दिवसाच्या सुरक्षितता अभियानात एसटीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, सुरक्षिततेबाबत विविध जनजागृती उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर विना अपघात सेवासुद्धा देण्याचा मानस आहे. या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी आगार व्यवस्थापक धनाजीराव घाटगे, विभागीय वाहतूक अधिकारी ऋषाली भोसले, कामगार अधिकारी, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे, लेखाधिकारी मानिनी तेलवेकर, विभागीय सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, सहायक वाहतूक अधीक्षक विक्रम हांडे, सहायक वाहतूक अधीक्षक शीतल माने, सहायक कार्यशाळा अधीक्षक प्रवीण कोळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय मार्ग परिवहन महामंडळात 11, 1 ते 25, 1 ते 23 अखेर 15 दिवस सुरक्षित पंधरवडा राबवण्यात येत आहे. त्याचेच कार्यक्रम सांगली आगारात सुद्धा त्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी चालक कर्मचाऱ्यांच्यासाठी डोळे तपासणी कार्यक्रम, व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्ती संस्थेमार्फतचा कार्यक्रम, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा कार्यक्रम व वाहतूक नियमाचं पालन करण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षकाचा मार्गदर्शक कार्यक्रम व RTO नियमाचे पालन कसे करावे हायवेवर हे कळावं यासाठी आपण RTOचा सुद्धा एक कार्यक्रम ह्या कालावधीत असे 5 कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्या अनुषंगाने चालकांच्यात व कार्यशाळांच्या जागृती होऊन कमीत कमी अपघात किंवा अपघात होणारच नाही ह्या दृष्टीने कसे नियोजन करता येईल याप्रमाणे मोहीम राबवण्यात येत आहे. आणि त्यास सगळ्यांनी सहकार्याची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांचे प्रोग्राम घेऊन आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आज 11 जानेवारी ते 25 जानेवारी हा एसटी महामंडळातर्फे शिक्षित सप्ताह पाळला जात आहे. यामध्ये 15 दिवस एकही अपघात न होणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. या सगळ्या 15 पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रम या महामंडळातर्फे राबवण्यात येणार आहे. जसे ड्रायव्हरांची विविध आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, तसंच गाड्यांची तपासणी सगळ्या गोष्टी घेण्यात येणार आहे. 15 दिवस फक्त पाळायचं असून हे वर्षभर हे पुन्हा असं चालू राहिलं पाहिजे हा उद्देश आहे. आणि कुठलाही अपघात तर होता बस आपल्या महाराष्ट्रात चालली पाहिजे हे त्यांचा उद्देश आहे. आज मला जर त्यांनी बोलवलं आणि कार्यक्रम घेतला याबद्दल मी एसटी महामंडळाचा आभार मानतो.